आता तू याला सांग याचा पहिला क्लायंट कोण आहे? कोणीतरी एडी मल्टीनॅशनल कंपनी आहे. एडी? हा म्हणजे आपले काय नाव नाव तर तोंडावर आहे माझ्या. एडी? ओ पण नाव काय त्यांचं? अहो त्याच नावाने फेमस आहेत ते. म्हणजे मला काही पर्सनल अनुभव नाही पण जरा नाही जरा जास्त शिस्तीचा माणूस आहे. शिस्त कसली? एडीएमचा मालक आहे ना खरंच येडा आहे. पैशाचा गर्व आहे त्याला आणि स्वतःच्या हिटलरशाहीला तो शिस्त मानतो आणि त्याची शिस्त सगळ्यांनी फॉलो करावी असा त्याचा अट्टहास असतो. शिस्तीचा माणूस. नाही तर एवढं सगळं सांगितल्यावर मला कळलंच हा कोण आहे ते. काय तुम्हाला नाव आठवलं? हो. अग एडीच ते. एकदा मी त्यांच्याशी फोनवर बोलले होते. बाई ग केवढा इगो आहे त्या माणसाला. बाप रे. मला म्हणाले एकतर तुमचा नंबर माझ्याकडे नाही, तुम्ही 3-3 वेळा मला फोन केलात, मी ज्या अर्थी उचलला नाही त्या अर्थी तुम्ही मला मेसेज टाकायला हवा होता, तर तुम्ही फोन आणि फोन आणि फोनच करत राहिलात. मग शेवटी नाईलाजाने मला फोन उचलावा लागला. बरं इतकं सगळं बोलून झाल्यावर मी काही बोलायच्या आत त्यांनी फोन कटच केला. मग त्यावेळी सांगितलेलं नाव लक्षात असेल ना तुमच्या? आता एवढं सगळं बोलल्यानंतर नाव बाई नाही लक्षात राहिलं माझ्या. हो काय म्हणावं काय या माणसाला? तांगडे तू एडी नावाच्या माणसाला कधीतरी चहा पाजला असशील ना? अहो माझ्यासाठी सगळे साहेब, मी कशाला नाव विचारू? पण ते एडी ना एकदम परफेक्शनिस्ट आहेत. इकडची काडी तिकडे गेलेली त्यांना चालत नाही. म्हणजे मी पर्सनली कधी इंटरॅक्ट नाही झाले पण ऐकू नये त्यांच्याबद्दल. सो जय आता पूर्ण तयारी कर. हा ऑल द बेस्ट. बरोबर आहे तिलोत्तमा, पण काम नीट करण्यासाठी आधी डिटेल्स मिळायला हव्या ना, आणि त्या द्यायला हव्यात. अदिती मॅडम प्लीज, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज तुमच्या टीममेटची जरा मदत करा. दुसऱ्यांची पण होऊ दे ना जरा प्रगती. चल उत्तम निघूया ना. आदिती निघतेस ना ग? तुम्ही वा पुढे, मी निघते ना. बर जय चल रे. चलो बाय बाय. जय सगळे गेले तू निघतोयस ना? नाही मला थोडा वेळ लागेल का? हे बघ ना आपल्या टीमला हे काम दिलं होतं आपण दोघांनीही करायचं राहून गेलं. जुई गेली उगच परत हे काम राहिलंय म्हणून आपल्या टीमला कोणी काही बोलायला नको. तू हो पुढे मी हे करतो आणि मग येतो. हा निघते पण लवकर ये. अरे ती अगं त्या क्लायंटच्या डिटेल्स काढल्यास की नाही?